राजे होते थे। हिरो माणूस असतो ना की त्याला आपण आदर्श मानव असं व्यक्तिमत्व आनंद दिघे साहेबांचं। माझा आणि आनंद दिघे साहेबांचा परिचय खूप इंटरेस्टिंग पद्धतीने झाला। मी झी टी व्ही साठी एक सिरियल करत होतो परिवर्तन नावाची, गोव्यामध्ये त्या सिरियलचं शूटिंग व्हायचं सिद्धार्थ गोवामध्ये। तिथे माझी ओळख ठाण्याचे जे रवींद्र फाटक आहेत त्यांच्याशी झाली होती। मग ठाण्याचे काही कार्यकर्ते जे दीपक वेदकर आणि राजू सत्यम वगैरे हे तिथे कलाकार म्हणून काम करायचे त्यांच्याशी ओळख झाली होती। आणि रवींद्र फाटकांचा खूप मोठा उत्सव असायचा नवरात्रीचा, आणि एके वर्षी त्यावेळेला सत्य नावाचा पिक्चर जो हिट झाला होता आणि त्यात भिकू मात्रे सुपरहिट झाला होता, म्हणजे मनोज वाजपेयी, लास्ट मोमेंटला मनोज वाजपेयी ठाण्यात येणार होता त्या कार्यक्रमाला आणि त्याला काही जमलं नाही म्हणून संध्याकाळी 4:30 सुमारास रवींद्र फाटकांचा मला फोन आला की चीफ गेस्ट म्हणून तो येणार होता पण त्याला काही जमत नाही आणि आता शेवटच्या क्षणाला आम्हाला काही सुचत नाही, तर तुम्हाला जमेल काय यायला, तुम्ही आला तर फार बरं होईल। मी म्हटलं येतो, काही काळजी करू नका, 7 कार्यक्रम आहे, मी आता एक अर्ध्या पाऊण तासानंतर मी निघतो आणि येतो। मी गेलो, मी तो कार्यक्रम केला, तो खूप छान झाला, बक्षिसं वगैरे दिली आणि त्यांना ना खूप छान वाटलं की शेवटच्या क्षणी आपण दिलीतला बोलवलं आणि तो आला। तर ते मला म्हणाले की कार्यक्रम झाला आहे, जेवण वगैरे तर आपण करूया, पण त्याच्या आधी ना मला एका व्यक्तीची तुमची ओळख करून द्यायची। म्हटलं चला, आम्ही गेलो। खूप मोठा तिथेही उत्सव होता ठाण्याच्या एका एरियामध्ये, देवीचं पूजा चालली होती आणि एक राजबिंदा माणूस ती देवीची पूजा करत होता, कामातून झाला होता आणि सगळे लोक असे श्रद्धेने त्याच्या आजूबाजूला होते आणि पूजा चालली होती। मी आणि रवीजी आम्ही थांबलो होतो त्यांची पूजा संपेपर्यंत। मग ती पूजा संपली आणि ते उठून आले। रवींद्र फाटकांनी त्यांना सांगितलं की शेवटच्या क्षणी त्याला बोलवलं आणि तो आला वगैरे असं असं। त्या व्यक्तीने मला खूप प्रेमाने जवळ घेतलं, छान माझ्याशी बोलले आणि मला बसवलं। मी पण आपण जनरली आपण भेटतो तसंच मी भेटलो, मला माहिती नव्हतं कोण आहेत काय आहे ते। मग ते मला म्हणाले बस जरा एक थोडंसं काम आहे, मग एक कार्यकर्त्यांना त्यांनी विचारलं काय रे आलं का, नाही गेला आहे आणायला वगैरे। ते कार्यकर्ते त्यांना म्हणत होते, एक म्हातारी बाई होती, तिला म्हणजे आई काळजी करू नको, बस मी बघतो, मी आहे ना मी आहे ना असं ते म्हणायचं आणि मग मध्ये मध्ये माझ्याशी ते बोलायचं हे छानपैकी माझ्या कामाविषयी माझ्याशी बोलायचं। आणि मग परत एकदा काय झालं, इतका का उशीर होतोय, झालं कर असं। मग एक तिकडनं माणसाला 2-3 माणसं घेऊन आले, घेऊन आल्या आल्या मला म्हणत ते उठले आणि त्यांनी जे काही त्याला धुतलं आहे थाट 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 असे थोपडीत त्याच्यात मारले धरलं आणि त्याला काहीच नाही एवढंच म्हणा की परत तिला त्रास दिला तर माझ्याशी तुम्ही जर राहिला असं करून तेवढंच। मी एका क्षणात एक वीर रस बघायला मिळतो तसं मला तो एक राजा माणसाचं वीर रस असं बघायला मिळालं की तिथल्या तिथे त्यांनी तो न्याय केला होता। आणि मी नंतर माझी क्युरिओसिटी वाढली की हा माणूस कोण आहे, तर हे आनंद दिघे साहेब आहेत आणि हे ठाण्याचे खूप मोठे लीडर आहेत वगैरे असं। आणि खरंच तो माणूस इतका मोठा आहे हे त्या क्षणाला मला जाणवलं की गरीब बाईसाठी तिला न्याय मिळण्यासाठी तो माणूस एका क्षणात त्यांनी तिथे त्या बाईला न्याय दिला होता। आणि आता परत या जन्मात तो माणूस त्या बाईला त्रास देणार नाही याची गॅरंटीच होती तिथल्या तिथे। आणि खूप छान वाटलं अशा अशा भव्य दिव्य व्यक्तिमत्वाला भेटून। आणि मी
लास्ट मोमेंटला त्यांच्या आमंत्रणाला गेलो होतो, त्यामुळे ते त्यांनाही माझ्याबद्दल खूप छान आदर होता. तो जो फोटो माझ्याकडे आहे तो त्यांनीच मला बाजूला बसून तो काढून घ्यायला सांगितला होता आणि तो फोटो त्यांनीच मला पाठवला होता. माझ्याकडे तो फोटो इतकी वर्ष आता तो आहे आणि खूप छान वाटतं. आमच्या दोघांचा जसा छानसा फोटो आहे तो. खरंच मला त्यांच्याकडनं हे जे त्यांचे गुण आहेत, गरिबाला मदत करायची, त्यांनी असंख्य गरिबांना मदत केली, असे गुण आपल्यामध्ये असावेत असं मला वाटतं. आणि मला असं वाटतं आनंदिकेचा फार लवकर दिली. अशा माणसांनी खूप आयुष्य, त्यांचं भरपूर आयुष्य असावं, त्यांना खूप जगावं त्यांनी. म्हणजे समाजासाठी अशी माणसं असतील तर समाजाचं कल्याण होतं, लोकांवर अन्याय होत नाही. जी गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं असतात ते घाबरून असतात. लवकर, फार लवकर गेली. आता धर्मवीर सिनेमा जो येतोय, मला खूप आनंद झाला त्यांच्यावर बायोपिक तयार केलं आणि प्रसादनी तर अप्रतिमच. म्हणजे त्याचं गेटअप आणि हे बघूनच इतकं छान वाटलं. त्याचं ऍक्टर पण अप्रतिम छानच वाटतं. त्याने खूप छान काम केलंच असणार आहे. माझी खूप उत्सुकता आहे तो सिनेमा बघायची, बघणार आहे. आणि असे सिनेमे व्हायला हवे आणि अशा व्यक्तींवरचे सिनेमे आले तर या पिढीला ही माणसं किती ग्रेट होती, कशी होती, वेगळीच होती, राजे होते ते. म्हणजे छान, म्हणजे एक हिरो माणूस असतो ना की ज्याला आपण आदर्श मानावं, असे असे असं व्यक्तिमत्व आनंदिगे साहेबांचं ग्रेट. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.